तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जो आपला सराव संचय 1.2 आपण सुरू केला होता, तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. तर त्यातले 3 आलेखाचे प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. या व्हिडिओमध्ये पासून आपण जो 4था, 5वा आणि 6वा हे 3 आलेख राहिलेले आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. जर का तुम्ही अजून त्याचा पहिला भाग बघितला नसेल 1.2, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पहिला भाग सुद्धा बघू शकता. तर 3x वजा y बरोबर 2 हे दुसरं समीकरण आहे, 2x वजा y बरोबर 3. तर आलेख तर आपल्याला काढायचाच आहे, पण त्याआधी त्याची सारणी किंवा हा जो तक्ता आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यामुळे पहिल्यांदा हा तक्ता आपण पूर्ण करूया आणि मग त्यानंतर आलेख काढायला घेऊया. आता बघा, 3x वजा y बरोबर 2, तर हे समीकरण आहे. वजा जर असेल तर शक्यतो वाय ला किमती द्यायच्या. आता मी इथे तुम्हाला डायरेक्ट किमती सांगणार आहे, पण ह्या किमती कशा आल्या असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण किमती ठेवून बघायच्या. तर कशा ठेवायच्या बघा, 0 ठेवून बघा, 1 किंवा त्याच्यानंतर वजा 1, परत 2 वजा 2, तर अशा किमती ठेवत जायच्या, म्हणजे 3 वजा 3. तर त्यापैकी आपल्याला योग्य त्या किमती तिथं मिळत जातात. तर अशा पद्धतीनं 0, 1 वजा 1, 2 वजा 2, 3 वजा 3, पुढचं 4 वजा 4, आणि मग ज्या किमती योग्य होतील ते तिथं ठेवून बघायच्या. आता बघा, मी पहिली किंमत ठेवतोय, वाय ची किंमत ठेवतोय 1. तर बघा एक्स काय मिळतोय, 3x वजा y बरोबर 2 हे आहे आपलं. तर त्याच्यातली पहिली वाय ची किंमत ठेवली आपण 1 बरोबर 2, वजा 1 इकडे येऊन काय होणार, अधिक, म्हणजे 3x बरोबर 2 अधिक 1 म्हणजे 3x बरोबर 3. याचा अर्थ आता हा 3x म्हणजे 3 गुणिले x आहे, तो गुणिलेचा काय होणार, भागिले, म्हणजे 3 भागिले 3, म्हणजे किती येणार, 3 1 3. म्हणजे ज्यावेळी वाय आपण 1 ठेवला त्यावेळी एक्स ची सुद्धा किंमत किती आली, 1, आणि हा बिंदू कुठला झाला, 1 1 असा झाला. हा पहिला आपल्याला मिळाला. आता दुसरी किंमत बघूया, 3x वजा y बरोबर 2. तर आता मी जी किंमत ठेवणार आहे तर ती ठेवणार आहे वजा 2, म्हणजे बघा 3x वजा y वजा 2 बरोबर 2. मग 3x वजा वजा काय होतील, अधिक 2 बरोबर 2, हे दोन्ही ऋण ऋण काय होतील, धन, वजा वजा अधिक, आणि त्यानंतर अधिक 2 इकडे येऊन काय होतील, वजा होतील, म्हणजे 3x बरोबर 2 वजा 2, म्हणजे 3x बरोबर किती येणार, 0. आता जे गुणिले आहेत ते इकडे येऊन काय होणार, भागिले, म्हणजे 0 भागिले 3, म्हणजे किती येणार, गुणिले 3 काय होणार, भागिले, मग 0 भागिले 3 म्हणजे 0. म्हणजे ज्यावेळी तुम्ही वाय वजा 2 ठेवताय किंमत त्यावेळी एक्स किती मिळतोय, 0, म्हणजे बिंदू कसा घेतला, पहिला 0 आणि नंतर वजा 2, हा दुसरा झाला. आता त्याच्यानंतर तिसरी किंमत आपण ठेवून बघूया, तिसरी किंमत 3x वजा y बरोबर 2. तर तिसरी किंमत मी इथे ठेवणार आहे 4, तर ती 4 ही किंमत ठेवायची, वजा 4 इकडे येऊन काय होतील, अधिक, म्हणजे 3x बरोबर 2 अधिक 4, म्हणजे 3x बरोबर 2 आणि 4 किती येतील, 6. जर का आपल्याला एक्स ची किंमत काढायची असेल तर गुणिले 3 काय होणार, भागिले, म्हणजे 6 भागिले 3, 3 1 3 3 2 6, गुणिले 3 काय झाले, भागिले, वजा 4 इकडे येऊन अधिक झाले, 6 गुणिले 3 भागिले 6 ला 3 ने भागला किती येणार, 2. म्हणजे ज्यावेळी आपण इथे वाय ची किंमत 4 ठेवतो त्यावेळी आपल्याला एक्स किती मिळतो, 2, म्हणजे बिंदू कसा झाला, 2 4. आता शेवटची एक किंमत मिळवूया, शेवटच्या किमतीमध्ये बघा 3x वजा y बरोबर 2. आता जी मी किंमत ठेवणार आहे 3x y ची किंमत ठेवणार आहे 7, तर इथे लिहितो y 7 लिहिला आपण, बरोबर 2, वजा 7 इकडे येऊन काय होणार, अधिक, म्हणजे 2 अधिक 7, तर 3x बरोबर 7 आणि 2 किती येणार, 9, वजा 7 इकडे येऊन अधिक झाले, 2 आणि 7 9, गुणिले 3 काय होणार, भागिले, म्हणजे x बरोबर 9 भागिले 3, म्हणजे 3 1 3 3 2 6 आणि 3 3 9, म्हणजे किती येणार, 3, म्हणजे इथे एक्स ची किंमत किती आली, 3 आली. मग आता तो बिंदू कसा लिहायचा, पहिला एक्स म्हणजे 3 आणि नंतर 7. तर अशा प्रकारे 3x वजा y बरोबर 2 याची सारणी आपण पूर्ण केलेली आहे. आणि त्यानंतर मग आता दुसऱ्या समीकरणाचा आपण आलेख काढायला घेऊया. दुसरा काय बघा, दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 3. शक्यतो वजा असेल, वाय वजा असेल तर वायला किमती द्या. तर वायला किमती कशा देणार आहे बघा मी, 1, त्यानंतर वजा 1 देणार आहे, 3 आणि वजा 3 अशा किमती, त्यानुसार आपल्याला उत्तर मिळत जाईल. मी मगाशी सांगितलं तसं किमती ह्या आपण चेक करून बघाव्या लागतात. आता जी योग्य उत्तर आहे ती मी इथे घेतलेली आहे, तुम्हाला असं ठेवून बघावं लागतं, 1 0 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4, असं मग तुम्हाला उत्तर मिळत जातील त्याच्यात. आता पहिली किंमत ठेवूया, 2x वजा y बरोबर किती आहे, 3. 2x वजा y ची किंमत किती आहे, 1, पहिली किंमत ठेवली आपण 1 बरोबर 3, वजा 1 इकडे येऊन काय होणार,
अधिक होणार, म्हणजे 3 अधिक 1, 2x बरोबर 3 आणि किती येणार 4 गुणिले 2, काय होणार ते भागिले, म्हणजे x बरोबर 4 भागिले 2 आणि 2 दुणी 4, म्हणजे बघा गुणिले 2 काय झाले, भागिले 2 दुणी 4 म्हणजे 2 आले. याचा अर्थ एक्सची किंमत 2 आणि वायची किंमत 1 आपण ठेवलेली, म्हणजे पहिला बिंदू कुठला मिळाला, 2 1 असा मिळाला. आता त्यानंतर पुढचा बघूया आपण, 2x वजा y बरोबर 3 आहे. तर याच्यामध्ये 2x वजा y ची किंमत आता किती ठेवायची, वजा 1 बरोबर 3. मग 2x वजा वजा काय होणार, अधिक, हे दोन्ही ऋण ऋण काय होणार, धन, वजा वजा अधिक बरोबर 3. मग अधिक 1 इकडे येऊन काय होणार, वजा, म्हणजे 3 वजा 1 म्हणजे 2x बरोबर किती येणार 2. मग आता गुणिले 2 काय होतील याच्यात, भागिले, म्हणजे x बरोबर 2 भागिले 2, म्हणजे 2 1 म्हणजे किती आलं, ते 1 आलं. त्याचं उत्तर किती आलं, 2 1 म्हणजे 1 आलं. म्हणजे ज्यावेळी वाय तुम्ही वजा 1 ठेवताय त्यावेळी एक्स किती मिळतोय, 1. मग तो बिंदू कसा झाला, 1 आणि वजा 1 हा झाला. त्याच्यानंतर 2x वजा y बरोबर 3 असा तो आहे. तर याच्यामध्ये 2x वजा y ची किंमत आता ठेवायची 3 बरोबर 3. तर वजा 3 इकडे येऊन काय होणार, आता वाय ची किंमत 3 ठेवली आपण, तर वजा 3 काय होणार, अधिक, म्हणजे 3 अधिक 3. मग 2x बरोबर 3 आणि 3 किती येणार, 6. आता आपल्याला एक्स ची किंमत पाहिजे, म्हणजे गुणिले 2 काय होणार, भागिले, म्हणजे x बरोबर 6 भागिले 2, 2 त्रिक 6, म्हणजे x बरोबर किती आला 3. x बरोबर किती आलेले 3 आलेले, म्हणजे ज्यावेळी तुम्ही 3 3 असं ठेवता, वाय ची किंमत 3 ठेवता, एक्स सुद्धा किती मिळणार आहे तुम्हाला, 3 मिळणार. आता त्याच्या पुढे 2x वजा y बरोबर 3, 2x y ची किंमत ठेवायची वजा 3 बरोबर 3. मग 2x वजा वजा काय होणार, अधिक 3 बरोबर 3, वजा वजा अधिक झाले, अधिक 3 इकडे येऊन काय होतील, वजा, म्हणजे 2x बरोबर 3 वजा 3. मग 2x बरोबर किती येणार 0. आता हे गुणिले 2, कारण 2 गुणिले x असतं, ते गुणिले काय होणार, भागिले, म्हणजे 0 भागिले 2, म्हणजे किती येणार, 0, म्हणजे एक्स ची किंमत किती मिळाली, 0 मिळाली, म्हणजे शेवटचा बिंदू किती आला, 0 ऋण 3. तर अशा प्रकारे ही दुसरी सारणी सुद्धा आपण काय केलेली आहे, ह्या दोन्हीचे आलेख काढायचे, ते जिथं एकमेकाला छेदतील तो बिंदू काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. तर बघा नेमकं ते काय येतं. तर हे 2 तक्ते आणि त्याचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट तुम्हाला मारून घ्या आणि किंवा लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. आता आपण आलेख काढायला घेऊया. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण 3x वजा y बरोबर 2 या समीकरणाचा आलेख काढायला घेऊया. तर याच्यामध्ये बघा, पहिला बिंदू किती आहे, 1 1, म्हणजे एक्स अक्षाचा 1 आणि वाय अक्षाचा 1, तर इथे तो पहिला बिंदू इथे येईल. त्यानंतर आहे 0 आणि वजा 2, म्हणजे एक्स अक्षाचा 0 आणि वाय अक्षाचा वजा 2, ही रेष थोडीशी तिरकी गेलेली, तर हे आलेखावर बरोबर इथं येतो, 0 आणि वजा 2 इथे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे 2 4, म्हणजे एक्स अक्षाचा 2 आणि वाय अक्षाचा 4, तर तो इथे येईल असं, 2 आणि 4, एक्सचा 2 आणि वायचा 4 जिथे एकत्र येतात तो हा पॉईंट घ्यायचा. आणि त्यानंतर 3 आणि 7, म्हणजे एक्सचा 3 आणि वायचा 7, तर तो इथे येईल 3 आणि 7. तर असे हे 4 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. तर यांच्यामधून जाणारा आपण एक जी रेष आहे तर ती काढूया. तर आपण हे पहिल्या समीकरणाची ही रेषा काढलेली आहे त्या 4 ही बिंदू मधून जाताना, त्यामुळे काय करूया, 3x वजा y बरोबर 2 असं एका टोकाला त्या समीकरणाला नाव द्या, कुठल्या तरी एका इकडे किंवा इकडे कुठेही लिहू शकता तुम्ही. आता दुसऱ्या समीकरणाचा आलेख काढायला घेऊया. तर दुसऱ्या समीकरणाच्या बाबतीत बिंदू कुठले कुठले आहेत बघा, 2 1 आहे, म्हणजे एक्स अक्षाचा 2, तर तो इथे येईल. तर पहिला बिंदू घेऊया, एक्स अक्षाचा 2 आणि वाय अक्षाचा 1, म्हणजे इथे येईल तो 2 1. त्याच्यानंतर 1 वजा 1, म्हणजे एक्स अक्षाचा 1 आणि वाय अक्षाचा वजा 1, म्हणजे इथे येईल 1 वजा 1. परत 3 3 असा बिंदू आहे बघा, 3 आणि 3, तो इथे येईल 3 3 1 झाला. आणि शेवटचा 0 3, म्हणजे 0 आणि वजा 3, तर तो इथे येईल, कारण एक्स अक्षाचा 0 आणि वाय अक्षाचा वजा 3, म्हणजे इथे येणार, इथला येणार बरोबर इथे. तर अशा प्रकारे इथलेही 4 बिंदू मिळाले. तर ह्या 4 मधून जाणारा
जाणारी जी रेषा आहे ती आपण इथं काय करूया, काढूया. तर हा दुसरा रेषाखंड सुद्धा आपण का रेषा काढलेल्या दुसऱ्या समीकरणाची, त्याचं नाव कुठेतरी इकडे लिहूया, 2x - y = 3. तर ही रेषा सुद्धा आपण काय केलेली आहे, काढलेली आहे. याचं नाव शक्यतो मग तुम्ही इथे लिहिण्याऐवजी, कारण थोडंसं किचकट होईल, त्याच्याऐवजी इथे लिहा. पहिलं याचं 3x - y = 2 हे पहिल्या रेषेचं समीकरण आहे, हे दुसरं आहे. इथे योग्य होईल, इथे जरासं ते एकत्र दिसणार नाही व्यवस्थित. मग दोन्ही कुठे एकत्र येत आहेत, तर -5, म्हणजे -5 आणि -1 या ठिकाणी बघा, -1 इथे आहे या रेषेत आणि वाय वरचा -5 आहे. तर कसं लिहायचं बघा उत्तर त्याचं, तर ह्या बिंदू कशी एकत्र येतात, तर दोन रेषा किंवा दोन समीकरणांच्या रेषा असा शब्द वापरा, दोन समीकरणांच्या रेषा परस्परांना, बघा वाक्य कसं परत सांगतोय, थोडक्यात लिहिलंय मी, दोन समीकरणांच्या रेषा परस्परांना कुठल्या बिंदूमध्ये छेदतात, तर x अक्षाचा -1 ऋण 1 आणि y अक्षाचा ऋण 5 या बिंदूत छेदतात, या बिंदूत छेदतात, छेदतात. म्हणून समीकरणांची उकल बरोबर एकतर असं लिहा xy = किती आलं, -1 - 5, किंवा अगदी सोपं दुसरी पद्धत x = -1 आणि y = -5 अशा पद्धतीने. तर हे तुम्ही कशामध्ये लिहायचं आहे, तर वहीमध्ये किंवा उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरात ही सगळी माहिती लिहायची की दोन समीकरणांच्या रेषा परस्परांना -1 - 5 या बिंदूत छेदतात, म्हणून त्या समीकरणांची उकल -1 आणि -5 अशा पद्धतीची आहे. हे उत्तर तुम्ही लिहू शकता. हे झालं त्यातलं चौथ्या समीकरणाचं उत्तर. आता आपण 5व्या समीकरणाच्या बाबतीत बघूया. तर आता आपण उदाहरण क्रमांक 5 बघूया. 3x - 4y = -7, 5x - 2y = 0. तर हे जे समीकरण आहे ते आपल्याला आलेख पद्धतीनं सोडवायचं. तर याच्यामध्ये सुद्धा आपण ज्या किमती ठेवणार आहोत, वजा असल्यामुळे वाय ला किमती ठेवणार आहे आणि त्याच्यावरनं एक्सच्या किमती मिळवणार आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला 0, 1, -1, -2, 2, -2 अशा किमती ठेवूनच ते बघावं लागेल. तर आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी वाय ला किंमत देतो 1, दुसरी किंमत ठेवणार आहे मी, तर बघा एक किमती आपण बघूया वायला 1, म्हणजे बघा 3x - 4y = -7. तर त्याच्यामधला 3x - 4y आहे, तर वायची किंमत किती ठेवायची आहे आपण 1 - 7. आता इथे बघा 3x - 4 किती येणार 4 - 7. आता हे -4 ह्या इकडे येऊन काय होणार अधिक, म्हणजे 3x - मूळचे -7 आणि हे -4 काय होणार अधिक, म्हणजे 3x - 7 - 4 - 3 मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण वजा, म्हणजे x = -3/3, म्हणजे 3 × 3 आणि चिन्ह मात्र वजा राहणार कारण एकच ऋण आहे. हे गुणिले 3 काय झाले, भागिले 3 × 3 आणि इथे -1 आले, म्हणजे थोडक्यात y 1 ठेवल्यानंतर x ची किंमत किती आली, -1. आता दुसरं बघूया आपण 3x - 4y = -7. आता इथे 3x - 4y, आता दुसरी जी किंमत ठेवणार आहे मी ती ठेवणार आहे y ची -2, तर इथे किंमत ठेवूया आपण -2 = -7. आता 3x, तर 4 × 2 केले किती येणार 8, -1 काय होणार 4 × 2 = 8 आणि -1 चिन्ह काय होणार अधिक, -7, म्हणजे 3x - 7 आणि इकडे येऊन काय होणार हे अधिक 8 चे काय होणार -8, म्हणजे काय राहिले बघा ते 3x - 7 आणि हे अधिक इकडे येऊन काय झाले -8, चिन्ह समान आहे दोघांची -, 7 आणि 8 = 15 आणि दोघांचं समान चिन्ह कुठलं आहे -, म्हणजे x = किती येणार, तर -15 × 3 काय होणार भागिले, म्हणजे 3×5 = 15 - 5, x = किती येणार -5 येणार, त्यामुळे x ची किंमत इथे ठेवूया -5 ही किंमत आली x ची किंमत, म्हणजे y ची ज्यावेळी तुम्ही -2 ठेवाल त्यावेळी x ची किंमत मिळणार -5. मग आता बघा पहिला आहे ते -1 आणि 1, फक्त 1 आहे, धनचिन्ह आहे त्याचं, -1 आणि 1 हा पहिला बिंदू. त्यानंतर दुसरा तो थोडक्यात असा, इथं परत लिहितो मी -1 आणि 1, हा 1, दुसऱ्याला वजा चिन्ह नाही आहे, पहिल्याला ऋण आहे दुसरा धन, -1 आणि 1. दुसरा किती आहे बघा, तर -5 आणि -2, -5 - 2 हा दुसरा शोधून काढला. आता तिसरा बघूया आपण, तिसऱ्याचं नेमकं काय येतं ते 3x - 4y = -7. 3x - 4, वाय ची किंमत किती ठेवायची आहे, तर वाय ची ठेवायची आहे किंमत याच्यामध्ये 4 ठेवूया आपण,
वजा सात. तर आता आपण वायची किंमत किती ठेवलेली आहे, चार. तर ती पहिला इथे लिहितो चार, मग इथे ठेवली चार आपण. तीन चार गुणिले चार सोळा येणार, चिन्ह मात्र वजा राहणार, बरोबर वजा सात. आता पुढे वजा सोळा इकडे येऊन काय होणार, अधिक, म्हणजे तीन एक्स वजा सात अधिक सोळा. तर गुणिले तीन काय होणार, याच्यात भागिले होणार, म्हणजे एक्स बरोबर सोळातून सात गेले नऊ उरणार, मोठ्या संख्येचं चिन्ह धन. तीन एक्स बरोबर, कारण हे तीन एक्स होते, आता गुणिले तीन काय होणार, भागिले, म्हणजे एक्स बरोबर नऊला कितीने भागायचं, तीनने, म्हणजे तीन त्रिक नऊ, म्हणजे एक्सची किंमत किती आली, तीन आली. म्हणजे ज्यावेळी वाय चार ठेवला त्यावेळी एक्स किती आला, तीन, आणि बिंदू किती झाला तो तीन चार, हा झाला. आता सगळ्यात शेवटचा आपण त्याच्यातली किंमत आता इथे घेतोय मी खाली. तर बघा समीकरण काय आहे, तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात. तर आता शेवटची जी किंमत टाकायची आहे ती आहे याच्यामध्ये वजा पाच घेऊया, म्हणजे तीन एक्स चार. तर बघा इथे वायची किंमत ठेवायची वजा पाच बरोबर वजा सात. आता तीन एक्स हे वजा वजा दोन्ही काय होतील, अधिक, म्हणजे चार पंचे वीस बरोबर वजा सात. मग याचा अर्थ तीन एक्स बरोबर वजा वीस इकडे येऊन काय होतील, अधिक, म्हणजे वजा सात अधिक वीस हे चार पंचे वीस वजा वजा काय होतील, चिन्ह ऋण ऋण धन होईल, अधिक वीस इकडे येऊन वजा होतील, म्हणजे वजा सात वजा वीस. याचा अर्थ तीन एक्स बरोबर वजा सत्तावीस, म्हणजे एक्स बरोबर वजा सत्तावीस गुणिले तीन काय होतील, भागिले, म्हणजे एक्स बरोबर तीन नव्वे सत्तावीस, आणि चिन्ह कुठलं येणार आहे, ऋण, तीन नव्वे सत्तावीस असं त्याचं येईल, म्हणजे त्याच्यामध्ये ते किती येणार, ऋण नऊ. तर ते आपण इथं लिहूया, म्हणजे एक्सची किंमत ज्यावेळी आपण वजा पाच ठेवेन त्यावेळी जी वायची किंमत आपल्याला येणार आहे तर ती किती येणार आहे, ऋण नऊ ही त्याची किंमत असणार आहे. तर पहिल्या तक्ते ही सारणी आपण पूर्ण केली, शेवटचा बिंदू सुद्धा लिहूया, ऋण नऊ ऋण पाच हे त्या टेबलमध्ये लिहायचं. तर ही पूर्ण सारणी काय करा तुम्ही, इथे स्क्रीनशॉट मारून घ्या, त्याचे कॅल्क्युलेशन पण लिहून घ्या कशा पद्धतीने केलेले आहेत. आणि मग आता आपण दुसरी जी सारणी आहे, पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य, तर त्याच्या किमती काढा. इथे सुद्धा वजा असल्यामुळे किमती आपण कोणाला ठेवूया, वायला ठेवूया. म्हणजे पहिली किंमत समजा शून्य ठेवली दुसऱ्या समीकरणासाठी करतोय, आता पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य ते समीकरण आहे. तर याच्यामध्ये पाच एक्स दोन वाय ची किंमत ठेवायची शून्य बरोबर शून्य. तर दोन गुणिले शून्य म्हणजे किती येणार, तर शून्य येणार, बरोबर शून्य. याचा पाच एक्स वजा शून्य, कोणत्याही संख्येतून शून्य वजा केलं तेच येणार, म्हणजे पाच एक्स बरोबर शून्य गुणिले पाच काय होणार, भागिले, म्हणजे एक्स बरोबर शून्य भागिले पाच. तर शून्य भागिले पाच म्हणजे किती येणार, शून्य, म्हणजे वाय शून्य असेल तर एक्स पण किती येणार आहे याच्या बाबतीत, ह्या समीकरणाच्या बाबतीत. दुसऱ्या समीकरणासाठी आता आपण आलेख काढतो, वाय शून्य असेल तर एक्स पण शून्य येणार. त्याच्यानंतर पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य, वजाचे असतील तर शक्यतो वायच्या किमती ठेवायच्या. पाच एक्स वजा आता जी किंमत मी ठेवणार आहे ती पाच, तर इथे पाच घेतो मी, दोन गुणिले पाच बरोबर शून्य, म्हणजे पाच एक्स बरोबर दहा येणार, पाच दोन्ही दहा बरोबर शून्य. हे वजा इकडे येऊन काय होतील, अधिक, म्हणजे पाच एक्स बरोबर शून्य अधिक दहा, म्हणजेच पाच एक्स बरोबर किती येणार, तर दहा येणार. मग गुणिले पाच काय होतील, तर भागिले, म्हणजे एक्स बरोबर दहा भागिले पाच, म्हणजे एक्स बरोबर पाच दुनी दहा, म्हणजे एक्स ची किंमत किती आली, दोन आली. आता परत पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य हे आपलं दुसरं समीकरण आहे. तर याच्यात आता आपण किंमत ठेवूया पुढची वजा पाच, पाच एक्स वजा दोन गुणिले वाय ची किंमत ठेवा वजा पाच बरोबर शून्य, म्हणजे पाच एक्स वजा वजा काय होणार, अधिक दहा बरोबर शून्य. अधिक दहा इकडे येऊन काय होतील, वजा शून्य वजा दहा. तर पाच एक्स बरोबर वजा दहा गुणिले पाच काय होतील, तर भागिले, म्हणजे वजा दहा छेद पाच, म्हणजे किती येणार, एक्स बरोबर गुणिले पाच भागिले झाले, पाच एके पाच पाच दोन्ही दहा आले, म्हणजे एक्स बरोबर किती आले, वजा दोन. तर एक्स बरोबर वजा दोन. आता शेवटचं पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य, तर याच्यामध्ये
पाच एक्स वजा दोन वाय ची किंमत किती ठेवायची? तर आता वाय ची आपण पुढची ठेवूया इथे 10 ठेवूया, आलेखावर 10 पर्यंत तरी आपण घेऊ शकेल. तर वाय बरोबर 10 ठेवले बरोबर 0, म्हणजे 5x 10 10 20 बरोबर 0. मग 5x वजा 20 इकडे येऊन काय होतील? अधिक, म्हणजे सॉरी अधिक 0 आहे तिथे, 0 अधिक 20 म्हणजेच 5x बरोबर 20. म्हणजे एक्स बरोबर किती येणार? तर 20 ला गुणिले 5 काय होणार? भागिले 5 चौक 20, म्हणजे एक्स बरोबर किती आले? 4. तर ते इथं लिहूया x बरोबर 4. तर दुसऱ्या ह्याच्यासाठी कुठले कुठले आले बघा याच्यात, हा 0 0 2 5 ऋण 2 ऋण 5 हे बिंदू आले, आणि शेवटचा आला 4 आणि 10. तर हे बिंदू आता आपण आलेखावर घ्यायचे, वरचेही सुद्धा बिंदू आलेखावर घ्यायचे, आणि त्यातून काय करायचं, त्या दोघांना छेदणारी रेषा शोधायची आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. तर आता आपण दोन समीकरणांची जे सारणी तयार केलेली आहे तर त्याच्यावरनं त्याचा आलेख काढायला घेऊया आपण. तर तो आलेख काय आहे बघा, 3x वजा 4y बरोबर वजा 7 या समीकरणांच्यासाठी सारणी ही दिलेली आहे, याच्यावरनं आलेख काढूया. तर पहिला बिंदू किती आहे? ऋण 1 आणि 1, म्हणजे एक्स अक्षाचा ऋण 1 आणि वाय अक्षाचा, सॉरी इथे ऋण 1, याला ऋणचिन्ह आधी देऊया, हे ऋण आहे. तर एक्स अक्षाचं ऋण 1 आणि वाय अक्षाचा 1, म्हणजे तो इथे येणार बिंदू पहिला, तो घेतला. त्यानंतर एक्स अक्षाचा ऋण 5 आणि वाय अक्षाचा ऋण 2, तर तो इथे येईल ऋण 2 आणि ऋण 5. त्याच्यानंतर तिसरा एक्स अक्षाचा 3 आणि वाय अक्षावरचा 4 हा बिंदू, 3 आणि 4, तर ते इथे येईल हा बिंदू. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो एक्स अक्षावरचा ऋण 9 आणि वाय अक्षावरचा ऋण 5, तर ते इथे येतील दोन्ही इथं. तर हे जर चारही बिंदू बघितले आपण, सॉरी ऋण 9 इथे आणि ऋण 5 हा तुमच्या समोर दिसतोय, ऋण 9 आणि ऋण 5, तर हे चारही बिंदू बघितले तर ते आपल्याला सरळ एका रेषेत दिसतात, त्यामुळे या चारही मधून जाणारी एक सरळ रेषा आपण काढूया. तर या चारही बिंदू मधून जाणारी एक सरळ रेषा काढली, कुठल्या तरी एका टोकाला इकडं किंवा इकडं तुम्ही त्या समीकरणात समीकरण लिहू शकता. कुठलं आहे ते समीकरण? 3x वजा 4y बरोबर वजा 7. तर हे ते समीकरण आहे. आता कुठल्याही एका टोकाला लिहा किंवा नंतर सगळे आलेख काढून झाल्यानंतर लिहिले तरी चालेल. तर दुसरं बघा, दुसऱ्या समीकरणाचा आपल्याला बिंदू आहे ते तिथे घ्यायचे. तर कुठले कुठले आहेत बघा, 0 0 म्हणजे x चा 0 y चा 0, म्हणजे आरंभ बिंदू हा. त्याच्यानंतर 2 आणि 5, म्हणजे एक्स अक्षाचा 2 आणि वाय अक्षाचा 5 हा इथे, 2 आणि 5 बघा, x चा 2 y चा 5 हा घेतला 2 आणि 5. त्याच्यानंतर ऋण 2 आणि ऋण 5, म्हणजे एक्स अक्षाचा ऋण 2 आणि वाय अक्षाचा ऋण 5, तर तो इथे येईल ऋण 2 आणि ऋण 5, तर तो इथे येईल ऋण 2 आणि ऋण 5. त्याच्यानंतर जो तिसरा आहे तो आहे 4 आणि 10, म्हणजे एक्स अक्षाचा 4 आणि वाय अक्षाचा 10, 4 आणि 10, म्हणजे तो इथे येईल वरती 4 आणि 10. तर हे ते चार बिंदू आहेत, कुठले कुठले? 1 हा, दुसरा इथे, तिसरा आणि हा चौथा. तर या चारींमधून जाणारी एक सरळ रेषा आपण काय करूया इथे काढूया. तर हा 4 10 म्हटला तो एक पॉइंट, परत हा दुसरा, परत इथे आरंभ बिंदू पाशी तिसरा आणि हा चौथा. तर याची एक सरळ रेषा आपण इथं काढलेली आहे या चारही बिंदूमध्ये, आणि हे दोन्ही रेषा इथं छेदतायत बघा, इथे दाखवलेल्या आहेत. तर ह्या पद्धतीनं ते छेदतायत. तर आधी त्या समीकरणाचं तिथे नाव लिहूया, म्हणजे हे जे समीकरण आहे ते, तर ते समीकरण काय आहे? 5x वजा 2y बरोबर 0. तर हे ते समीकरण आहे 5x वजा 2y बरोबर 0. तर हे एका बाजूला लिहिलं, याचंही नाव इथं लिहिलं, दोघं इथं छेदतायत एकमेकाला. तर ते बिंदू कुठले आहेत बघा, एक्स अक्षाचा सोपा आहे 1 आहे, म्हणजे एक्स अक्षाचा 1, आणि वाय अक्षाचा जर बघितलं तर 2 आणि 3 च्या मध्ये, म्हणजे 2.5, थोडक्यात 1 आणि 2.5 या बिंदूमध्ये ते एकत्र छेदतात. म्हणजे असं लिहायचं उत्तर लिहिताना वहीमध्ये लिहिलं आहे, मी त्या आलेखावरच लिहून देतो, दिलेल्या दोन समीकरणांच्या रेषा, दिलेल्या दोन समीकरणांच्या रेषा परस्परांना कोणत्या बिंदूत छेदतात बघा, 1 आणि 2.5, त्यामुळे उकल 1.5 मध्ये छेदतात, या बिंदूत छेदतात. म्हणून उकल कशी लिहायची बघा, उकल बरोबर समीकरणांची उकल एक्स वाय बरोबर 1 आणि 2.5, किंवा दुसऱ्या पद्धतीने लिहा, एक्स बरोबर 1 वाय बरोबर 2.5.
तर हे तुम्हाला त्याचं त्या समीकरणांचं अचूक उत्तर मिळून जाईल. एक्स बरोबर 1 आणि वाय बरोबर 2.5. बिंदू जर तुम्ही वेगळे घेतले तर कदाचित आलेख थोडासा बिंदू वेगळे येतील, पण शेवटी उत्तर तुम्हाला हीच मिळणार आहे. त्यामुळे आहे या बिंदूचा सुद्धा वापर करून तुम्ही हा आलेख व्यवस्थित काढू शकता. आता आपण तिसरा बघूया. तर आता आपण जे सहावं उदाहरण आहे आलेख पद्धतीने सोडवायचं आहे ते बघूया. 2x - 3y = 4, 3y - x = 4. तर हे जे समीकरण आहे ते आलेख पद्धतीनं सोडवायचं. तर याच्यामध्ये देताना आपण आता इथं वजा 3 वाय आहे, त्यामुळे किमती देताना वायला देऊया. सगळ्यात पहिली किंमत ठेवूया y = 0. तर याच्यामध्ये बघा y = 0, 2x - 3y = 4. तर 2x - 3y ची किंमत किती ठेवायची? 0. वाय ची ठेवली 0 = 4. तर आता त्याच्या पुढे 2x - 3 × 0 गुणिले असणार आहे, म्हणजे 3 × 0 0 येणार बरोबर 4. म्हणजे थोडक्यात 2x बरोबर किती येणार? 4. कारण 2x - 0 म्हणजे आहे तसे 2x येणार, म्हणजे x = 2 काय होतील? भागिले होतील 2 × 4. 4 ला 2 ने भागल्यावर 2 येणार. म्हणजे ज्यावेळी वाय 0 असतो त्यावेळी एक्स किती येणार? इथे 2 येणार. आता दुसरी किंमत ठेवूया आपण. दुसरी जी किंमत आहे 2x - 3y = 4. आता दुसरी जी किंमत मी घेणार आहे ती घेणार आहे 2y ची, म्हणजे 2x - 3. वाय ची किंमत किती ठेवूया? सॉरी, वाय ची किंमत ठेवूया 2. वाय ची किंमत किती ठेवली? 2 ठेवली. त्यानंतर 2x - 3 × 2 किती येणार? 3 × 6 येणार बरोबर 4. आता हे -6 इकडे येऊन काय होतील? अधिक, म्हणजे 4 अधिक 6, म्हणजे 2x बरोबर किती येणार? तर 10 येणार. मग × 2 काय होतील? भागिले, म्हणजे 10 / 2 = 2 काय झाले? भागिले, म्हणजे बरोबर किती उरले? 5. त्यामुळे एक्स ची किंमत किती येणार आहे? y 2 असताना x 5. त्याच्यानंतर तिसरी 2x - 3y = 4, 2x. तर आता जी किंमत घेऊया आपण वाय ची घेऊया -2 = 4. 2x 3 किती येणार? 6. आणि -+ काय होणार? -6 = 4. 2x 4 + 6 इकडे येऊन काय होतील? वजा, म्हणजे 2x = 4 - 6. 4 चिन्ह काही नाही, म्हणजे अधिक, 6 वजा. चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी, म्हणजे 6 - 4 = 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. आणि वजा आल्यानंतर × 2 काय होणार? भागिले, म्हणजे -2 / 2. तर x बरोबर किती येणार? 2 × 2, आणि चिन्ह कुठलं येणार? 2 × 2 केल्यावर -1. त्यामुळे एक्स ची किंमत किती येणार? त्यावेळी वाय आपण -2 ठेवतो, त्यावेळी एक्सची किंमत किती येणार? -1. ते फक्त काय झालं? दोन्ही 2 × 2 आणि 1 ऋणचिन्ह असल्यामुळे ऋणचिन्ह येणार. आता शेवटची किंमत आपण ठेवूया 2x - 3y = 4. 2x - 3y, वायची किंमत आता ठेवूया आपण 4. बघा वायची किंमत किती ठेवली? 4 = 4, म्हणजे 2x 3 × 4 किती येणार आहे? 3 × 4 = 12 = 4 येणार. म्हणजे 2x = 4 - 12 इकडे येऊन काय होतील? -12. 2x = 12 × 4 = 16. तर x बरोबर पाहिजे असेल आपल्याला तर × 2 काय होणार? / 2 8 = 16, म्हणजे किती येणार? तर तिथे 8 येणार. त्यामुळे वाय ची किंमत जर 4 ठेवली तर एक्स ची किंमत किती येणार आहे? 8. त्यामुळे 2 0 5 2 ऋण 1 ऋण 2 8 4. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, हे चारही बिंदू इथे शोधून काढले. म्हणजे पहिल्या समीकरणासाठी आपला आलेखासाठी जे बिंदू पाहिजे ते इथं तयार झालेले आहेत. तर दुसरं समीकरण तुलनेनं सोपं आहे, 3y - x = 4. आता ह्याच्यामध्ये 3y - x = 4. तर पहिल्यांदा आपण आता -x आहे त्यामुळे एक्सला किमती देऊया. आपण एक्सला पहिली किंमत दिली 2, तर 3y - 2, एक्स ची किंमत 2 ठेवली बरोबर 4, म्हणजे किती येणार आहे? बघा 3y - 2 पलीकडे जाऊन काय होतील? अधिक, म्हणजे 4 + 2, म्हणजे 3y = 4 × 2 किती येणार आहेत? 6. आणि जर वाय पाहिजे असेल तर × 3 काय होणार? भागिले, म्हणजे 3 × 3 = 3 × 6 येणार. म्हणजे वाय ची किंमत किती आली? 3 × 3 = 3 × 6 2 आले वाय. म्हणजे x 2 ठेवला तर वाय सुद्धा 2 मिळणार. त्याच्यानंतर पुढे 3y - x = 4. तर 3y - x ची किंमत आता जी मी ठेवणार आहे ती ठेवणार आहे 5. तर इथे 5 ठेवूया बरोबर 4.
तीन वाय वजा पाच इकडे येऊन काय होतील अधिक, म्हणजे चार अधिक पाच किती येणार, तर नऊ येणार, म्हणजे 3y = 9. मग गुणिले तीन काय होतील, भागिले, म्हणजे थोडक्यात y = 9/3, म्हणजे 3 3 9, तर वाय ची किंमत किती येणार आहे, 3, सॉरी एक्स ची किंमत 5 ठेवली आपण, हा एक्स ची किंमत 5, तर वाय किती मिळाला आपल्याला, 3. तर इथं एक्स ची किंमत 5, वाय ची 3 3 मिळालेली आपल्याला. तर आता पुढे तिसरी किंमत आता आपण ठेवूया 3y - x = 4. तर पुढे जी एक्स ला किंमत देणार आहे मी, ती देणार आहे 8. ओके, एक्स ची किंमत किती घेतोय मी आता, 8 घेतो, म्हणजे 3y - 8 = 4. तर 3y - 8 इकडे येऊन काय होतील, अधिक, म्हणजे 3y = 12. मग गुणिले तीन काय होतील, भागिले, म्हणजे 12/3, 3 6 12, म्हणजे वाय बरोबर किती आले, 4. ही आपली किंमत आली y = 4. आता शेवटचा 3y - x = 4. तर शेवटची जी किंमत आहे ती देतोय मी एक्स ला -1 देतोय. एक्स ला किंमत किती द्यायची, -1 - 1. 3y - -1 = 4. तर इथे बघा, 3 - काय होतील, अधिक 1, हे ऋण ऋण काय होतील, धन, म्हणजे अधिक 1 = 4. आता परत 3y - 4 - 1, तर 4 - 1 = किती येतात, 3. आता मला वाय पाहिजे, तर गुणिले 3 काय होणार, भागिले, म्हणजे 3/3, 3 1 3, त्यामुळे इथे किती घ्यायची किंमत, 1 घ्यायची. तर अशा प्रकारे बिंदू कुठले कुठले येतील बघा, 2 2 5 3 8 4 - 1 1. तर हा दुसऱ्या समीकरणासाठी जो सारणी आहे आलेख काढण्यासाठी, तो इथं आपल्याला मिळाला. आता ह्या दोन समीकरणांमधून जाणारी जी रेषा आहे त्यांचा छेद कुठे एकत्र येतात बघे, आणि त्यावरून त्याची उकल आपल्याला मिळून जाईल. तर आता आपण ज्या समीकरण आहेत त्याची आपण सारणी तयार केली आणि त्याच्यावरून आता आपण आलेख काढूया. तर पहिला बिंदू कुठला आहे बघा, समीकरण कुठलं आहे, 2x - 3y = 4. त्यातला पहिला बिंदू आहे 2 0, म्हणजे एक्स अक्षावरचा 2 हा बिंदू तिथे येणार, 2 0. त्यानंतर 5 2, म्हणजे एक्स अक्षावरचा 5 आणि वाय अक्षावरचा 2 जिथे एकत्र येत आहे तो बिंदू 5 2. त्याच्यानंतर -1, म्हणजे एक्स अक्षावरचा -1 आणि वाय अक्षावरचा -2, ते दोन्ही बिंदू इथे येतात, -2. त्याच्यानंतर 8 आणि 4, म्हणजे एक्स अक्षावरचा 8 आणि वाय अक्षावरचा 4, एक्सचा 8 आणि वायचा 4, बघू शकता वायचा 4. तर हे चारही बिंदू काय येत आहेत, एकाच रेषेवर येत आहेत, त्यामुळे त्यातून जाणारी एक सरळ रेषा आता आपण काढूया. तर आता पहिल्या समीकरणात चारही बिंदूंमधून जाणारी रेषा काढली आणि एका टोकाला ते समीकरण लिहिलं आपण, 2x - 3y = 4, किंवा तुम्ही इकडेही लिहू शकता या बाजूला. आता आपण जो दुसरं समीकरण आहे, तर ते दुसरं समीकरण त्याचे बिंदू घेऊया, 3y - x = 4. तर याचे बिंदू घेऊया, तर पहिला बिंदू आहे त्याच्यातला 2 2, म्हणजे एक्सचाही 2 आणि वायचाही 2, तर तो इथे येईल 2 2, तो इथे येईल 2 2. त्यानंतर 5 आणि 3, म्हणजे एक्स अक्षावरचा 5 आणि वाय अक्षावरचा 3, 5 आणि 3, तर तो इथे येईल 5 आणि 3. त्याच्यानंतर 5 आणि 3 लिहिल्यानंतर पुढे पुढचा जो बिंदू आहे तो आहे 8 आणि 4, मगासच 8 आणि 4, हा बिंदू दोन्हींमध्ये सामायिक येतोय, म्हणजे हेच त्याचं खरं तर उत्तर असणार आहे, एक्स अक्षावरचा 8 आणि वाय अक्षाचा 4, तो तिथंच आहे. आणि ऋण 1 आणि 1, म्हणजे एक्स अक्षावरचा -1, वाय अक्षावरचा 1, तर हे सुद्धा जे चारही बिंदू आहेत, म्हणजे 1 2 3 आणि हा 14, तर याच्यामधून जाणारी एक रेषा आपण काढूया. तर 1 2 3 4, तर या चारही बिंदूमधून जाणारी रेषा काढली, इथे त्याचं नाव लिहूया समीकरणाचं, 3y - x = 4, इथे दुसरं समीकरण आहे. आणि दोन्ही कुठे एकत्र येतात बघा, तर ते बिंदू आहेत दोघांमध्येही सामायिक असणारे, 8 आणि 4, म्हणजे एक्सचा 8 आणि वायचा 4. तर इथं असं वाक्य लिहायचं, 2 समीकरणांच्या रेषा परस्परांना 8 4 या बिंदूत छेदतात, या बिंदूत छेदतात. आणि जर 2 समीकरणांच्या रेषा परस्परांना 8 4 या बिंदूत छेदत असतील, तर उकल बरोबर किंवा त्या समीकरणांची उकल ही असणार आहे 8 4, किंवा असं लिहूया उकल, एक्स वाय 8 4,
किंवा आणखीन एका पद्धतीनं काय लिहू शकता, अगदी सोपं, उकल कशी लिहायची, एक्स बरोबर 8, वाय बरोबर 4, हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आलेख पद्धतीची जी शेवटची 3 उदाहरणं राहिली होती आपली, ती आपण इथं पूर्ण केलेली आहेत. पुढील याच्यामध्ये आपण सराव संच 1.3 गणिताचा सुरू करतो, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसंच संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले किंवा या चॅप्टरचे सर्व जे व्हिडिओ आहेत ते आपण हळूहळू तयार करतो. जसे व्हिडिओ तयार होतील तशी लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इतर व्हिडिओंची पण मिळून जाईल ना. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.